हार्दिक बधाई देत आहो. स्नेह संमेलन म्हणजे हा मुलांसाठी एक सण असतो. आज हा सणाचा दिवस आहे आणि हा तुमच्यासाठी एक आनंद उत्सव आहे आणि ह्या आनंद उत्सवामध्ये आज आपण सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं आहे. माझ्याबरोबर मंचावर उपस्थित आमचे सरपंच साहेबांचे बंधू विष्णू साळवे पाटील साहेब, उपसरपंच बापूराव पाटील साहेब, शाळेचे मुख्याध्यापक डी एन देशमुख साहेब आणि आमच्याबरोबर आलेले खासदार टाइमचे संपादक आणि सी एम डी सी चे सर्व सर्वे सर्वा खान एजाज अहमद आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व बालक, या शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि सर्व शाळेचे स्टाफ. सर्वप्रथम या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे, आपल्या गावाचे जे रितेश आहे त्यांच्यामुळं आज आम्ही तुमच्या गावामध्ये आलेलो आहोत. आणि या गावामध्ये आल्यावर एक असं चांगलं वाटलं की खूप चांगलं गाव आहे आणि या गावाचं वातावरण पण खूप चांगलं आहे. त्यातल्या त्यात एक स्नेह संमेलन शाळेचं होत आहे तर एक आमच्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे की स्नेह संमेलनमध्ये आम्ही तुमच्या सर्वांमध्ये सहभागी झालेलो आहोत. सी एम बी सी एक असं माध्यम आहे, सिटीजन मल्टी बिझनेस कॉर्पोरेशन, यामध्ये या इजाज साहेबांनी 8 वर्षामध्ये कमीत कमी 800 लोकांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. त्याचं जर ज्वलंत उदाहरण असेल तर तुमच्या गावचा रितेश हा 3 वर्षापासून आमच्या खासदार टाइम शोवर नेहमी येत होता, परंतु आज रितेश कुठं ना कुठं आपल्या पायावर उभं राहिलेला आहे आणि आम्ही सर्व लोक मिळून त्याला उभं राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि करतही राहणार आहे. आपल्यामधून ज्या कोणाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अशी आवश्यकता असेल आणि साधन जरी नसतील तरी आमचे खानेजा साहेब आणि आम्ही आमच्या माध्यमातून साधन पण पुरवत आहोत. आणि असे लोक जे आमच्याकडे येत आहेत, शिकलेले आहेत परंतु त्यांना काम भेटत नाही, तर आम्ही त्यांना गाडी देतो आणि एक दिवसभरासाठी 100 रुपये देतो गाडीमध्ये पेट्रोल टाक आणि काम बघ. काम मिळालं की दुसऱ्या माणसाला आम्ही ती गाडी देतो. असं आमचं हे काम चालू आहे. आम्ही समाजासाठी काम करत आहोत आणि आमचा एकच उद्देश आहे की या समाजामध्ये काही ना काही लोकांचं भलं झालं पाहिजे. याच माध्यमातून आम्ही सी एम बी सीचं हे काम करत आहोत. तरी मी आज सर्वांसमक्ष या गावामध्ये जे कोणी सुशिक्षित बेकार असतील त्यांनी यावं. औरंगाबादमध्ये आमचा ऑफिस आहे खासदार टाइम्स आणि सी एम बी सीचं बजरंग चौकामध्ये, तिथं येऊन आमच्याशी संपर्क साधावं. आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं आणि स्नेह संमेलनामध्ये भाग आपल्यामुळे आम्हाला भेटलं. त्याचे मी सर्व शाळेच्या स्टाफचं आणि येथील सरपंच साहेबाचं, उपसरपंच साहेबाचं आणि सगळं मान्यवरांचं मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. जय हिंद, जय समाजवाद, जय महाराष्ट्र. आपल्या गावाला खासदार टाइम्स या उत्तम या ज्या मासिक आहे या संपादक यांच्यातर्फे आपल्या गावाला ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत आपल्या वांगी बुद्रुक गावात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केल्याबद्दल ग्रामपंचायत तसेच वांगी बुद्रुकचे सरपंच महेश पाटील साळवे यांना खासदार टाइम्सतर्फे खासदार अवॉर्ड 2019 म्हणजे त्यांच्यातर्फे खासदार अवॉर्ड आहे आणि त्या वृत्तपत्राद्वारे त्या मासिक संपादकाद्वारे हा अवॉर्ड आपल्या गावाला या ठिकाणी सन्मान करण्यात आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी खान एजाज अहमद खान मुख्य संपादक खासदार टाइम्स ऑफ इंडिया तसेच अब्दुल रऊफ व्यवस्थापकीय संपादक खासदार टाइम्स यांनी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देऊन वांगी बुद्रुकचे सर्व ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत, जे प्रतिष्ठित मान्यवर आहेत, त्यांना नम्रतेची विनंती करतो. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं, त्यांना या ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. मी आपल्या गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत तसेच आपल्या गावातील जे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना या ठिकाणी हा गौरव होत आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी या विष्णू पटेल साळवे तसेच रामेश्वर भाऊ साळवे, माणिकराव साळवे, या ठिकाणी बापू पाटील काकडे, प्रकाश भाऊ काकडे या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहे. सर्वांनी पायावाजून त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
तसेच आता खुळखुळा या गाण्यासाठी आनंदा बनकर पाहुणे म्हसला यांच्यातर्फे अकाउंट रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. द्रुपताबाई अण्णा शेजू यांच्यातर्फे 10 रुपये बक्षीस आलेले धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आम्ही तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा दिली. अब्दुल राऊ सर धन्यवाद. धन्यवाद. गजानन बोराडे यांच्यातर्फे 50 रुपये आलेले धन्यवाद. एकनाथ जाधव यांच्यातर्फे 20 रुपये आलेले धन्यवाद. तानाजी पांडू ताडे यांच्यातर्फे संपूर्ण कार्यक्रमासाठी 1 रुपये आलेले धन्यवाद.